मूर्तिजापूर येथील नगर परिषदेच्या टेलिफोन कॉलनी स्थित मोक्षधामच्या आवारात अकोला जिल्हा स्काउट्स आणि गाईड्स फेलोशिपच्या वतीने विविध प्रजातीच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. वर्षभरात एक वृक्ष सरासरी 12 किलोग्राम कार्बन डायऑक्साइड शोषून घेते आणि तितक्याच प्रमाणात ऑक्सिजन बाहेर सोडते. म्हणजेच झाडे स्वतः विष शोषून माणसाला जीवनदायी असलेला ऑक्सिजन बाहेर सोडतात. झाडांनी कार्बन डायऑक्साइड शोषून घेतल्यामुळे वातावरण स्वच्छ होते. लावलेली झाडे ही प्रकाशरोधकाचे काम करतात असे अकोला जिल्हा स्काउट्स आणि गाईड्सच्या फेलोशिपच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात डॉक्टर पुरुषोत्तम चावके यावेळी बोलत असताना ते असं म्हणाले. अकोला जिल्हा स्काउट्स आणि गाईड्स फेलोशिप व मूर्तिजापूर गिल्ड स्काउट्स अँड गाईड्स फेलोशिपच्या वतीने मूर्तिजापूर येथील टेलिफोन कॉलनी स्थित नगर परिषद मोक्षधाम व मूर्तिजापूर पब्लिक स्कूलच्या प्रांगणात विविध प्रजातींच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये आंबा, कडुलिंब, जांभूळ, बेल, कडू, बदाम, शेवगा आदी प्रजातींच्या झाडींचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अकोला स्काउट्स आणि गाईड्स फेलोशिपचे अध्यक्ष कमलाकर गावंडे, स्काउट्स आणि गाईड्स फेलोशिपचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुरुषोत्तम चावके, उपाध्यक्ष संतोष भांडे, संजय उमक, जिल्हा संघटन सचिव प्रतीक करेकर, मूर्तिजापूर गिल्डचे सचिव रवी खिराडे, पूनम ठाकरे, सपना मांडवे, धनराज सपकाळ, इन्वेल सिंग मुंगणे, प्रेमराज शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी धनराज सपकाळ, झूम ऑन न्यूज, अकोला. मूर्तिजापूर नगर परिषद शमशानभूमी येथे अकोला जिल्हा स्काउट गाईड फेलोशिप द्वारा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला डॉक्टर चावके साहेब, तसेच उमक भाऊ, संतोषभाऊ भांडे, प्रतीकभाऊ कुरेकर आणि सर्व मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमामार्फत अकोला स्काउट गाईड फेलोशिप हे पर्यावरणाचा एक चांगला संदेश अकोला आणि मूर्तिजापूरातील शहरांतील नागरिकांना देत आहे.